बघा, जे खेळाडू खेळतायत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही मैदानामध्ये जेव्हा उतरता किंवा जो 12वा खेळाडू तुमचा हॉमबॉक्समध्ये पाठवता त्याच्याकडे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट असणं कंपल्सरी आहे. जीन्सवर तुम्ही मैदानामध्ये खेळू शकत नाही, त्यासाठी पेनल्टी असणार आहे. आणि 12वा खेळाडू देखील जीन्सवर किंवा इतर गणवेशामध्ये चालणार नाही आहे, स्पोर्ट्स गणवेश असणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे या स्पर्धेच्या नियमांनुसार. सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी जय वाघोबा लाभखुर्द संघाकडून भावेश आणि प्रणय. करेक्शन आहे थोडंसं, प्रणय नाही आहे तर तेजस आलेला आहे सलामीला खेळण्यासाठी. लाभखुर्द संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे टॉस जिंकल्यानंतर ललित स्पोर्ट्स पडगा संघाकडून. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय दिलीप. हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच, पहिला बॉल सोडून दिला आहे फलंदाज भावेशनं. व्हाईटचा इशारा पंचांकडून येतोय. स्वेअर चुंडूनं सुरुवात केली जाते. बऱ्याचशा गोलंदाजांच्या बाबतीत ही समस्या आपण बघितली आहे की त्यांनी सुरुवात अवांतर चेंडूंनी केली आहे. दिलीप सपोर्टचा बॉल, फुल टॉस या वेळेस, अगदी गॅपमधून बॉल तटवला गेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. सुंदर फटका, 4 रन्स. बॉल होता दिलीपचा आणि या चेंडूची जागा देखील सीमारेषेच्या बाहेरच असते. फुल टॉस बॉल, तो देखील मिडल आणि लेग स्टिककडे येणारा फुल टॉस बॉल. योग्य दिशा दाखवली आहे त्या चेंडूला फलंदाज भावेशनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. लाभखुर्द संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलक्षित 3 चौकार किंवा सलक्षित 3 षटकार ठोकल्यास राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. संतोष शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. लो फुल टॉस यावेळेस डीपमध्ये, फिल्डर उपस्थित आहे. लॉफ्टेड फटका होता, मात्र पहिल्या बाउन्सवर बॉल त्याने फील्ड केलाय. दुसऱ्या दावेसाठी निघालेत फलंदाज. धोकादायक असेल परंतु येथे चुका होताना दिसत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. त्याचा फायदा मिळतोय, 2 धावा अखेर कम्प्लीट. आधी फेक आली होती गोलंदाजाकडे आणि तेव्हा फक्त एकच धाव पूर्ण झाली होती, त्यानंतर अक्षरशः दुसरी धाव तिथे चोरून घेण्यात आलेली आहे असंच म्हणावं लागेल. दिवसा ढवळे आपण धावांची चोरी मैदानामध्ये बघतोय. धावसंख्या 7. भावेश एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे आणि आक्रमक सुरुवात देखील त्याने केली आहे. यावेळेस एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये, मात्र मिस फील्ड. बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी तेथे मिळते. क्षेत्रक्षणामध्ये जरूर काही चुका पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आता मात्र चांगल्या लेंथवर चेंडू टाकताना दिसला दिलीप. फ्रंटलाईन गोलंदाज आहे ललित स्पोर्ट्स पडगा संघाचा. धावसंख्या बिनबाद 9. हो, खोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा कल, वारंवार ऑनसाईडला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय. चांगली लेंथ यावेळेस, पूर्ण लांबीचा बॉल पाहायला मिळाला आणि अगदी फलंदाजाचे जे पाय आहेत आणि यष्ट्या दोघांच्या मधून बॉल निघून गेलेला आहे, कारण फलंदाज ऑफस्टिकच्या थोडा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करत होता. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट चेंडू फार महत्त्वाचे असणार आहेत तर कुठल्याही गोलंदाजासाठी या स्पर्धेमध्ये खेळत असताना, कारण त्याने त्याचा आत्मविश्वास दुणावणार आहे, फलंदाजांवर प्रेशर वाढू शकते. परंतु यावेळेस खराब बॉल त्याचा घेतला गेलाय. खरपूस समाचार, बॉल फेकून दिलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 9 बॉलचा इशारा, त्याच्यावर आलेला हा उत्तुंग षटकार. खराब गोलंदाजी, ओव्हर वेस्ट, हाय फुल टॉस, बीमर बॉल होता आणि बीमर बॉलवर अशा प्रकारे षटकार ठोकणं कधीही सोपं नसतं. बऱ्याचदा फलंदाज स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात,
गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज भावेशनं। चांगली बॅटिंग भावेशची पाहायला मिळते। 5 बॉलचा सामना केलाय, 14 धावांवर खेळतोय। पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या झाली बिनबाद 16। अतिशय आक्रमक आणि दमदार सुरुवात, दर्जेदार सुरुवात जय वाघोबा लाभखुर्द संघाची पाहायला मिळते। ज्या प्रकारची सुरुवात झालेली आहे, कुठेतरी या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक गाठण्याची संधी असणार आहे जय वाघोबा लाभखुर्द संघाकडे। मात्र गोलंदाजांना कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे। यावेळेस रिव्हर्स फटका, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेचा वेध घेतोय चेंडू आणि चेंडू बघता बघता सीमा पार, धावा मिळतील 4, हा दर्जेदार चौकार। यावेळेस ऑफ साईडला त्याने फटका खेळलाय, परंतु इम्प्रोवाइज फटका होता, स्विच इटचा वापर करत असताना चौकार जोडलाय। यावेळेस लॉफ्टेड फटका आहे, ऑन साईडला चेंडू उडवलाय, डीप मिड विकेटला फिल्डर येतोय चेंडू पर्यंत, सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली। निश्चित रूपाने 2 धावांचं संरक्षण तिकडे फिल्डरने केलंय, परंतु 2 धावा फलंदाजाने देखील पूर्ण केलेल्या आहेत। आणि याचबरोबर हे पहिलं खर्चिक षटक समाप्त होतंय दिलीपचं, धावसंख्या झाली आहे बिनबाद 22, 22 विदाउट लॉस। इट्स अ फ्लाइंग स्टार्ट फॉर जय वाघोबा लाभखुर्द। पारितोषिक भरपूर आहेत लाभखुर्द संघाच्या फलंदाजांसाठी। प्रति षटकारास आता 100 रुपयांचं पारितोषिक विजय पाटील यांच्याकडून असणार आहे। आयोजक संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे, येथेच हे खेळाडू सराव करत असतात। आणि बऱ्याचदा आपण बघत असतो, सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे, वन डे सिरीजमध्ये बघितलं आपण काय झालं, पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला बांगलादेश संघानं। म्हणजे स्वतःच्या घरच्या मैदानावर कुठल्याही संघाला हरवणं प्रतिस्पर्धी संघासाठी तेवढं सोपं नसतं, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आपलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असो। इथे अतिशय धमाकेदार सुरुवात केली आहे विशेषतः भावेशनं, 20 धावांवर तो खेळतोय, संघाची धावसंख्या बिनबाद 22। नवीन षटकाला सुरुवात करेल सुनील। ललित स्पोर्ट्स पाडगा संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हवी तशी कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला करता आली नाही। तुकारामजी शिंदे यांच्याकडून देखील चौकार, षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे। अतिशय क्लासिक फटका, चेंडूची वाट पाहिली आणि वाट लावली, लेट कटचा वापर, हा चौकार। वेग होता, जी आउटफील्ड आहे आपण बघतोय फास्ट आउटफील्ड, त्याचा वापर केलाय, सुरेख चौकार। तुकारामजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे। सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकारांसाठी चांगला बॉल होता यावेळेस, चेंडूला उसळी देण्यात आलेली आहे, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स या बॉलमध्ये पाहायला मिळाला। खरं तर चेंडूमध्ये जास्त काही मुवमेंट नव्हती, पण बाउन्स चांगला आणि वेग देखील चांगला पाहायला मिळाला। यावेळेस अगोदर टप्प्याचा बॉल इम्प्रोवाइज पद्धतीने चेंडूला हुक केलाय आणि चेंडूसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलंय चौकार। मध्ये विठ्ठल पष्टे कांदळी संघाचे सलामीवीर खेळत होते, तशाच प्रकारची बॅटिंग आता जय वाघोबा लाभखुर्दचे सलामीवीर करताना दिसत आहेत। आधी भावेशनं सुरुवात केली आणि आता तेजस आक्रमक बॅटिंग करतोय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत। गोलंदाजी फार सुमार दर्जाचे पाहायला मिळते। अखोट टप्प्याचा बॉल लॉबस्टिकच्या भरपूर बाहेर, यावेळेस डीप बॅकवर्ड पॉईंटला थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते, 2 धावा घेण्याची संधी मिळाली आहे तेजसला। खरं तर बॉल एवढा ऑफस्टिकच्या बाहेर होता की सोडून दिला असता तर जरूर पंचांनी वाईट घोषित केला असता, मात्र कमजोर बॉल मिळत आहेत, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे तेजसकडून।
त्याला देखील फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही। दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 32। पुन्हा एकदा विड्थ मिळाली आहे, कट केलाय, बॉल हवेतून ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस घेतल्यानंतर डीप मॅकवर्ड पॉइंटकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। डीप पॉइंट क्षेत्रामध्ये तिकडे फिल्डर उपस्थित आहे। एक धाव आली आहे यावेळेस, धावसंख्या बिनबाद 33। 40+ धावसंख्या जरूर येथे पाहायला मिळू शकते। सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत आणि विशेषतः दोघे सलामीवीर दमदार बॅटिंग करतायत। गोलंदाजी कुठेतरी सुमार दर्जाची पाहायला मिळते। ज्यावेळेस स्विच हिटचा वापर केलाय, बॅटची एज लागली आणि बॉल चाललाय अतिशय फाईन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रन्स। अतिशय फाईन हा फटका खेळला होता, खरं तर जाणून बुजून अशा प्रकारे फटका खेळण्यात आला होता। शॉर्ट थर्डमॅन आणि विकेट किपरच्या मधून गॅप शोधला, 4 धावा प्राप्त केल्या भावेशनं आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त। धावसंख्या बिनबाद 37, 37 विदाउट लॉस। थँक्यू। आमच्या गावचे उद्योगपती कुंभार समाजचे अध्यक्ष हरिभक्त तुकाराम महाराज शिंदे यांनी व्यासपीठावरून आपल्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे। एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आमच्या या क्रिकेट स्पर्धेला, त्यांचा मोलाचा हातभार लागतोय। तीच व्यक्ती आमच्या व्यासपीठावर येते, व्यासपीठ आमचा फुलून निघतोय। ती व्यक्ती आमच्या बाजूला येऊन थांबले पण व्यासपीठावर येत नाही, त्यांना खरोखर आग्रहाचं आमंत्रण आहे व्यासपीठावर यावं। नवीन षटकाला सुरुवात, पहिल्या बॉलवर 2 धावा, पावलांचा वापर करत असताना चेंडूला ड्राईव्ह केलं होतं डीप कव्हर्समध्ये। खरं तर एकच धाव मिळायला हवी होती, मात्र क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी गफलत झाली, थोडीशी फंबलिंग झाली, त्यामुळे 2 धाव मिळत आहेत। विकेटची नितांत आवश्यकता आहे ललित स्पोर्ट्स पडघा संघाला। सध्या धावफलकावर 39 धावा पाहायला मिळत आहेत। मागच्या मॅचमध्ये 34 धावा पुंडास संघानं जोडल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना, तर त्यांचा रेकॉर्ड इथे मोडीत काढला आहे आणि ती धावसंख्या चेस देखील केली गेली होती कांदळी संघाकडून। यावेळेस पुढे सरसावून स्विंग केला ऑन साईडला, भीम टोला वज्र टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार। काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांकडून। तेजसच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला, थोडासा पुढे सरसावला, खरं तर चेंडूच्या टप्प्यापर्यंत नव्हता, मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येत होतं आणि त्याच इनकमिंग मुवमेंटचा त्याने चांगला वापर केलाय, भिरकावून दिला बॉल स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी। या षटकारानं संघाची धावसंख्या 45 जाऊन पोहोचली आहे। तेजसची धावसंख्या 19, फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय। भावेश खेळतोय 24 या धावसंख्येवर, फक्त 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय। दमदार फलंदाजी, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रदीप, चांगला बॉल आहे यावेळेस, खरं तर कव्हर्समध्ये चेंडू ढकलायचा होता। या गोलंदाजाकडे क्षमता आहे, चेंडू तो कट करू शकतोय। याआधीचा बॉल देखील आपण आतमध्ये येताना पाहिला होता, पण फलंदाजांची नजर बसलेली आहे, त्यांचा जम बसलाय आणि त्यामुळेच चांगल्या बॉलवर देखील चांगले फटके खेळताना आपण फलंदाजांना बघतोय। शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील। सिंगलच्या मदतीनं धावसंख्या झाली 46। एक चांगला फटका येथून आला तर 50 पेक्षा जास्त धावा असतील, प्रयत्न तोच होतोय। यावेळेस मात्र वेगवान बॉल, आधीच शफल होऊन खेळण्याचा तिथे प्रयत्न होता, बीट होतोय बॅटर। आता मात्र जरूर चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू इष्टांच्या वरून तिथून निघून गेलाय। सातत्यानं इनकमिंग डिलिव्हरीज टाकल्या जात आहेत प्रदीपकडून। पहिल्या 2 गोलंदाजांच्या तुलनेत आतापर्यंत आपण बघायला गेलो तर प्रदीपनं चांगले चेंडू टाकलेले आहेत। नेक्स्ट बॉल, यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय डीप मिड विकेटला, फिल्डरपर्यंत बॉल कॅरी होत नाहीये आणि बॉल फिल्डरला हुलकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर, चौकार। आणि या चौकाराबरोबरच 50 धावा पूर्ण होत आहेत जय वाघोबा क्रिकेट क्लब लाभखुर्दच्या। पहिला संघ या स्पर्धेतील ज्यांनी आज 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत। 50 धावांची नाबाद पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी भावेश आणि तेजसच्या दरम्यान, आउटस्टँडिंग पार्टनरशिप सोफा। शेवटचा बॉल बाकी,
सामना करेल भावेश। चेंज ऑफ पेस, हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये, इट्स अ डॉट डिलिव्हरी आणि याचबरोबर ही इनिंग्स इथे समाप्त होते। परंतु अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, एक्झॅक्ट 50 धावा, एकही गडी गमावण्यात आलेला नाहीये। फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि अगदी लाईनच्या आतमधून बॉल गेलाय, योग्य निर्णय पंच दिनेश नाईक यांचा। इथे फटका खेळणं गरजेचं होतं, मात्र लाईन जज करता आली नाही भावेशला। परंतु अफलातून बॅटिंग दोन्ही सलामीवीरांची राहिली आहे, 50 धावा धावफलकावर आणि 51 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता ललित स्पोर्ट्स पडगा टीम समोर। पुढचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील सामना, सावरोली विरुद्ध जेबी स्पोर्ट्स पच्छापूर। जय हनुमान सावरोली आणि जेबी स्पोर्ट्स पच्छापूर दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी या। सर्व संघांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आज 12 संघ खेळतायत आणि त्यामुळेच सेकंड राऊंड समाप्त झाल्यानंतर येथे 3 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत, ज्यामध्ये एक संघ थेट आजच्या शेवटच्या मॅचसाठी क्वालिफाय करेल आणि उर्वरित 2 संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे। असं फॉर्मॅट आहे, असं शेड्यूल आहे आजचं। आज खरं तर सर्वात रोमहर्षक विजय कोणी मिळवला असेल तर तो जेबी स्पोर्ट्स पाच्छापूर संघानं। आदरणीय तुकाराम शिंदे महाराज यांना विनंती करतो, आपण यायचं आहे, टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। तर पाच्छापूर संघानं निसटता विजय खऱ्या अर्थानं मिळवलेला आहे, परंतु विजय असतो त्यामुळेच आता दुसऱ्या फेरीत खेळण्याची त्यांना संधी मिळते। समोर टीम आहे सावरोली, बिग बॅटल असेल। वाघोबा किंवा लाभखुर्द असा कॉल द्यायचा, पश्चिम टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। वाघोबा चषक कॉल, परंतु लाभखुर्द आलेला आहे। बऱ्याच वेळेस आपण बघितलंय की लाभखुर्द येत आहे, काही सामन्यांमध्ये वाघोबा चषक देखील आलेला आहे। खूप सुंदर असं टॉस कॉइन, शिंदे साहेबांचे आभार मी व्यक्त करतोय, आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी। पाच्छापूर संघ टॉस गमावलेला आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजे सावरोली संघानं, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण, पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये जी कामगिरी झाली त्याने ऍज अ कॅप्टन तुम्ही संतुष्ट आहात की असं वाटतं की अजून सुधारणा व्हायला पाहिजे कामगिरीमध्ये? सुधारणा व्हायला पाहिजे, परफॉर्मन्स तसा झालेला नाही आमची टीम आहे तशी। नेमकं कुठे तुम्हाला असं वाटतं की काही चुका झाल्या होत्या, फिल्डिंग बॅटिंग किंवा बॉलिंग? बॅटिंग मध्ये पण थोडी चुका झाल्या आणि फिल्डिंग मध्ये पण थोडा कॅच वगैरे ड्रॉप झाला, इकडे पण एक चौकार गेला। ते क्षेत्ररक्षण आम्ही आता जरा चांगला प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। पाच्छापूर संघ थ्रिलिंग कॉन्टेस्ट खऱ्या अर्थानं, काय सांगाल त्या मॅच बद्दल, कुठे चुका झाल्या होत्या ज्यामुळे लो स्कोरिंग मॅच असताना देखील एवढी पर्यंत मॅच गेली होती? प्रयत्न केला। अच्छा, तर डबल्स फलंदाजांनी जास्त घेतल्या नाही जिथे संधी मिळाल्या होत्या। या मॅचमध्ये संघामध्ये काही चेंजेस वगैरे? काही नाही, तेच आहे तोच। थँक्यू सो मच, आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील। तर टॉसमधून समाचार असा आहे की सावरोली संघानं टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊयात मैदानाकडे, खेळाला सुरुवात होते। 51 धावांचं टार्गेट, उसळी घेणारा बॉल होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, विकेट कीपरकडून चूक घडली आहे। बॅट्समन तर बीट झालेच होते, बाईटचा इशारा पंचांकडून, पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन होते। प्रतिषटक 17 सरासरीनं धावा जोडायच्या आहेत विजयासाठी ललित स्पोर्ट्स पडगा संघाला। वन फॉर दी ओव्हरचा इशारा पंच दिनेश नाईक करतायत। खूप व्यावसायिक पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत। यावेळेस मोठा फटका, डीप मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल आणि टेक्स इट, दॅट्स अ ग्रेट कॅच अँड फर्स्ट विकेट गोज डाऊन।
संतोषच्या खेळीचा अंत होतोय आणि काय अफलातून झेल पाहायला मिळाला। राहुलने हा झेल समाप्त केला। या झेलसाठी तब्बल 500 रुपयांचं रोख पारितोषिक गुरुनाथजी भोईर साहेबांकडून आलेलं आहे। राहुल यांचे ते पिताश्री देखील आहेत। राकेश पाटील यांच्याकडून चेतनसाठी सुवर्णसंधी, विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल। नवीन बॅट्समन सुमित, बॉल थोडा खाली राहिलाय। यावेळेस विकेट किपरच्या हातात जाऊन बॉल विसावतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे। जोरदार अपील झालं होतं कॉट बिहाइंड साठी। आणखी एका विकेटचं पतन। हॅट्रिकच्या उंबरट्यावर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज चेतन। हॅट्रिकसाठी भरपूर पारितोषिक आहेत। राकेश पाटीलकडून 500 रुपये, तसेच संतोषजी शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी पडगा संघाकडून प्रदीप मैदानामध्ये येतोय। जबरदस्त बॅटिंग आधी पाहायला मिळाली लाभखुर्द संघाकडून, आता बॉलिंग आणि फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार। हॅट्रिक बॉल, हो हा बॉल देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। चेंडूमध्ये बाउन्स फार कमी होता, बॅट्समन बीट होतोय। बॉल पुन्हा एकदा विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही। हॅट्रिक तर झाली नाही, परंतु अतिशय दर्जेदार गोलंदाजी चेतनची आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी चेतनची मेहनत देखील भरपूर आहे। ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी संपूर्ण जय वाघोबा लाभखुर्द संघाची मेहनत आहे असं मी म्हणेन। पुढचा बॉल राईट अमोर द विकेट। हो यावेळेस फुल टॉस होता, मात्र बघा ऑफसाईडला हलक्या हाताने यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला। वेगात बीट होतोय फलंदाज, कमजोर बॉल होता खरं तर। कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही आहे फलंदाज प्रदीप। प्रदीप आणि दिलीप ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे। फक्त एक धाव धावफलकावर, दोन गड्यांच्या मोबदल्यात बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते ललित स्पोर्ट्स पडका संघाची। टार्गेट फार मोठं आहे यावेळेस, एका हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न। हो हो हो, विकेट किपरनं तिथे फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज सुरक्षित आहे आणि षटक झालंय समाप्त। सक्सेसफुल षटकाची समाप्ती। एकच धाव खर्च करण्यात आली, ती देखील 22 स्वरूपात, म्हणजे नियमानुसार हे षटक मेडन असणार आहे। 22 लेग बाईच्या ज्या धावा असतात त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाहीत। तर हे पहिलं मेडन षटक, फक्त मेडन षटक नाही आहे तर डबल विकेट मेडन आहे, कारण दोन गडी देखील बाद केलेले आहेत चेतनने। धावसंख्या फक्त एक धाव, दोन गड्यांच्या मोबदल्यात। सामना एकतर्फी होताना दिसतोय। ललित स्पोर्ट्स पडगा संघ निराश करतोय। त्यांच्याकडे चांगले खेळाडू जरूर आहेत, परंतु हवी तशी कामगिरी आत्तापर्यंत त्यांना करता आलेली नाही। यानंतर एक मोठी मॅच असणार आहे सावरोली आणि जेबी स्पोर्ट्स पाच्छापूर या दोन संघादरम्यान। थँक्यू थँक्यू। आमचे आदरणीय गुरुजी मुरेगावचे गुरुजी रवी सर व्यासपीठाकडे यायचं आहे। आमच्या मंडळाच्या आमंत्राला मान देऊन तुम्ही पहिल्या दिवशी हजेरी लावली, तुमचं अभिनंदन मंडळाच्या वतीने। आज सकाळपासूनच पाहुण्यांची रेलचेल आहे व्यासपीठावर। खूप सुंदर असं व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे। प्रेक्षकांसाठी देखील प्रेक्षक कक्ष उभारण्यात आलेले आहेत। खेळाडूंसाठी अतिशय उत्तम असं खेळाडू कक्ष उभारण्यात आलेला आहे आणि खूप शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा आपण आज सुरू केली आणि ती पार देखील पाडली जात आहे। नवीन षटकातील पहिला बॉल अक्षरशः ब्लॉकहोलचा वेध घेतलाय आकाशनं। चांगल्या बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे। गोलंदाजावर फारसं प्रेशर नसणार आहे, कारण भरपूर धावा आहेत त्यांच्याकडे वाचवण्यासाठी। सिंगल आली आहे, धावसंख्या झाली आहे फक्त दोन धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात। अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे ललित स्पोर्ट्स पडगा संघाला। फक्त 11 चेंडू शिल्लक। आणखी एक सिंगल। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय रवी जाधव सरांचं शुभागमन होत आहे। आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करत असतात, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। पेशानं शिक्षक आहेत आणि एक चांगले कॉमेंटेटर देखील ते आहेत, तर ते आम्हाला जॉईन होतील कॉमबॉक्समध्ये अशी अपेक्षा आहे। सर्वप्रथम त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय वाघोबा चषक 2022 मध्ये।
एच, परंतु स्लिप मध्ये फिल्डर नाही आहे. फ्लाय स्लिपला तिथे फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. पहिल्या बाउन्सवर बॉल फिल्डरपर्यंत कॅरी केला गेला होता. आणखी एक सिंगल येईल, परंतु सिंगल डबलने काही होणार नाही आहे. ललित स्पोर्ट्स पाडगा संघ सिंगल डबलने सामना जिंकू शकत नाही आहे. सिंगल डबलने फक्त त्यांचा धावफलक हालता राहील एवढंच काम ते करू शकतात. सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉलवर चौकार षटकार खेळावा लागणार आहे. त्यावेळेस स्टॉपेज आहे. शॉर्ट फायर लेगला चांगला प्रयत्न, परंतु अतिशय अवघड हा झेल होता. झेल नव्हताच खरं तर, बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही फिल्डरपर्यंत. यावेळेस आणखी एक सिंगल फलंदाजांनी घेतली आहे. सामन्यामध्ये रोमहर्षकता अजिबात पाहायला मिळत नाही आहे. खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर राहिला आहे या मॅचमध्ये लापखुर्द संघ. यावेळेस फुल टॉस आहे, समोर लॉफ्ट केला आहे, फिल्डर फार दूर दिसतोय आणि बॉल निघून जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. चार रन्स. प्रदीपच्या बॅटमधून अखेर चौकार येतोय आणि प्रेक्षकांचं थोडंसं मनोरंजन झालं असेल, कारण सुरुवातीपासून एकही मोठा फटका पाहायला मिळाला नव्हता ललित स्पोर्ट्स पडगा संघाकडून. समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 41 धावा. अकोटप्प्याचा बॉल होक केला. यावेळेस बॉल भरपूर काळ हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल अँड व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच. अफलातून झेल, फलंदाज फेल. हा शेवटचा बॉल होता या षटकातील. ऑफस्टिकच्या बाहेरचा अखोटप्प्याचा बॉल, टॉपेज लागली होती आणि आकाशला यश मिळालंय, कारण चंडूच्या खाली यश होता. यशनं हा झेल स्वीकारलाय. अतिशय कठीण कॅच होती, मात्र हा झेल अगदी सोपा त्याने बनवलाय. काय अँटिसिपेशन होतं, काय नजर होती चंडूवरची. एक क्षणही चंडूवरची नजर त्याने ढळू दिली नाही आणि अखेर सेफ पेअर ऑफ हँड्स देखील यशचे आपल्याला पाहायला मिळालेत. आउटस्टँडिंग कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. विजयाच्या अगदी उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतोय जय वाघोबा लापखुर्द हा संघ. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे 3-10. सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये बॅकफुटला ढकलला गेलाय ललित स्पोर्ट्स पडगा संघ. यावेळेस फलंदाज बॅकफुटला गेला होता, पुल केलाय, मिस टाईम स्ट्रोक, परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. येथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशस्वी होतील का फलंदाज हा प्रश्न होता आणि अखेर 2 धावा येथे कंप्लीट झालेले आहेत. त्याला सामन्यामध्ये फारसं काही आता उरलेलं नाही आहे, कारण 5 चेंडूमध्ये 39 धावा बनवायचे आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. लापखुर्द संघाकडून सर्वात मोठी भागीदारी देखील पाहायला मिळाली. 50 धावा नाबाद पहिल्या गड्यासाठी भावेश आणि तेजेसच्या दरम्यान. भावेशनं 28 धावा बनवल्या, तेजसनं 20 धावांचं योगदान दिलं आणि खूप जबरदस्त फटकेबाजी लापखुर्द संघाच्या सलामीवीरांकडून पाहायला मिळाली. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा जो फायदा होत असतो तो येथे जरूर त्यांना मिळाला आहे. यावेळेस डाव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. यानंतरचे जे सामने असतील, दुसऱ्या फेरीतील 2 सामने यापुढचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जय हनुमान सावरोली विपक्ष JB स्पोर्ट्स पाच्छापूर. सावरोली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. डॉट बॉल येतोय. त्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत विठ्ठल पष्टे स्पोर्ट्स कांदळी विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ, आणि तो संघ निश्चित रूपाने आता लापखुर्द असेल असं वाटतंय, कारण फक्त औपचारिकता त्यांना पूर्ण करायची आहे विजयासाठी. बॉलर बॅक पास ड्राईव्ह, झेल टिपण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र थोडासा त्याच्या तुरून बॉल निघून गेला होता. 1 धाव मिळते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पराभवाचं फक्त अंतर कमी करण्याचं काम सुरू आहे फलंदाजांकडून. ललित स्पोर्ट्स पडगा संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाही. पहिल्याच षटकामध्ये बॅक टू बॅक 2 धक्के लागले. चेतननं अतिशय भेदक मारा केला. ओ, यावेळेस सुरेख झेल टिपला जातोय. काय कॅचिंग पाहायला मिळालेली आहे. 3 अतिशय प्रेक्षणीय झेल या इनिंग्समध्ये. आधी डीप मिडविकेटला आपण झेल पाहिला होता राहुलकडून, त्यानंतर यशकडून आपल्याला झेल पाहायला मिळाला. तो फार अवघड झेल होता आणि हा झेल देखील सोपा नव्हता. गोलंदाजाकडे चेंडू तटवण्यात आला होता.
फार जोरदार प्रहार चेंडूवर करण्यात आला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल समाप्त केलाय भावेशनं। आणि खरं तर ह्या अपेक्षा आता सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये देखील असणार आहेत, कारण सेकंड राऊंडची जी मॅच असणार आहे लाभखुर्द संघाची ती फार कठीण असणार आहे। समोर डिफेंडिंग चॅम्पियन असणार आहे या स्पर्धेचा विठ्ठल पष्टे कांदळी संघ। अतिशय वेगवान बॉल फलंदाजाला पूर्णपणे बीट करून, ओ मला वाटतं त्रिफळा त्याचा उद्ध्वस्त करून निघून गेलेला आहे बॉल। हो यस, बेल खाली पडली होती। आम्ही खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहोत, आम्हाला इथून तेवढं स्पष्टपणे कळत नाही, मात्र फलंदाज लगेच निघाला पवेलियनकडे। त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे, आणखी एका विकेटचं पतन। धावसंख्या 5-14, शेवटचा बॉल बाकी आहे, 37 धावांची आवश्यकता ललित स्पोर्ट्स पडगा संघाला। पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे या मॅचमध्ये लाभखुर्द संघाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला। शेवटचा बॉल डॉट बॉल, आणि याचबरोबर हा सामना समाप्त होतोय। अतिशय भव्य विजय संपादन केला जातोय या स्पर्धेचा आयोजक संघ जय वाघोबा लाभखुर्द संघाकडून। मेनी मेनी कॉंग्रेस।